साहेब थोरात आपल्यासोबत आहेत थोरात साहेब विधान परिषदेचा निकाल लागतोय परंतु यामध्ये सर्वात जास्त नामुष्की स्वीकारायला लागत आहे ती काँग्रेसला स्वीकारावी लागत आहे काय पहिली प्रतिक्रिया नाही हे खरं आहे की काँग्रेसची मतं आमची जे प्रथम कोठ्याची म्हणजे प्रथम जो उमेदवार आहे त्याला जो स्वतःच्या पक्षाचीच मतं आम्ही दिली होती त्यामध्येच घटाळा झालेली आहे त्याचा अर्थ ती मतं बाजूला गेलेली आहे ही आमच्याकरता खरोखर चिंतेची बाब आहे विधिमंडळ काँग्रेसचा नेता मी आहे याच्या बाबतीतली जबाबदारी मी स्वीकारेल आणि दिल्लीशी चर्चासुद्धा करील माझ्या भावना ज्या मला व्यक्त करायच्या आहेत त्या बाबतीत परंतु आम्हाला आमचे जे आता पक्ष म्हणून आम्ही काम करतो आहोत महाविकास आघाडीचे घटक आहोत यामध्ये आमच्या नेमकं पक्ष म्हणून काही दोष आहे का असं घडावं का सदस्य वेगळ्या बाजूला जावं याचाही विचार आम्हाला करणं आहे आत्मचिंतन म्हणा त्याला किंवा विचार मंथन म्हणा दुसरं असं की महाविकास आघाडीमधला एक महत्वाचा घटक आम्ही आहोत अडीच वर्ष आम्ही काम केलेलं आहे चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे परंतु तरी महाविकास आघाडी म्हणून सुद्धा आम्ही तीन पक्षांनी अडीच वर्षानंतर एकत्र बसणं आवश्यक आहे आणि त्याचं त्याच्या बाबतीत तुझा कार्यपद्धतीमध्ये काही दोष आमचे राहिले असतील पक्ष म्हणून माझे असतील किंवा कार्यपद्धती आमचं सरकार म्हणून आमचे असतील महाविकास आघाडी म्हणून याचाही विचार आम्हाला करावा लागणार आहे मला वाटतं का का लवकरच हे सगळ्या बाबतीतले काही निर्णय आम्हाला घ्यावे लागतील महाविकास आघाडी एकसंधपणे लढणं गरजेचं होतं जे जी राज्यसभा निवडणुकीत पण दिसलं नाही आणि आत्ता देखील दिसलेलं नाही मी या, या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आमच्या घटक पक्षांना अजिबात दोष देत नाही याला कारण असं आहे की ज्यावेळेस आमचेच मत येते माझ्याच पक्षाचे काँग्रेसचे मत आम्ही प्रथम क्रमांकाने दिले ते ज्यावेळेस पूर्णपणे पडत नाही म्हणजे त्या त्यामध्येच घट दिसते त्यावेळेस आणखी कोणाला दोष कशा कशासाठी द्यायचा आम्ही आम्ही बिलकुल मी दोष कोणाला दुसऱ्याला देत नाही परंतु ही काँग्रेसमध्ये झालेली हाटापोट कारण आपण पाहिलं गेलं तर पहिल्यांदा आपण हांडोरे यांना सव्वीस मतांचा कोटा सव्वीसपेक्षा जास्त मतांचा कोटा विजयासाठी दिला होता आणि त्यानंतर बाई जगताप यांना भाईक जगतापांना दोन मतं वाढ गेलेली दिसून येत आहेत आणि हांडोऱ्यांना तर कमी झालेले दिसून येत आहेत नाही 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 असं असं काही त्याच्यामध्ये नाही असं गैरसमज करण्याचं कारण नाही हे खरं आहे की हांडोऱ्यांना आम्ही सव्वीसपेक्षा खूप जादा कोठा दिला होता त्यामध्ये आम्हाला गट दिसते दुसरं भाई जगताप यांना जे मतं होते त्यामध्ये आणखी मित्रपक्ष आमचे आहेत किंवा अपक्ष आमदार आहेत यांनी त्यामध्ये भर टाकलेली आहे त्यामुळं त्या त्या बाबतीत असं काही म्हणणं नाही इकडचे मतं तिकडं असं असा दोष मला वाटत नाही राष्ट्रवादीची काँग्रेसची मतं वाढली गेली भाजपची एकशे तेवीसवरून एकशे तेहतीसवर गेली कारण राज्यसभा निवडणुकीत एकशे तेवीस होती आता एकशे तेहतीसवर गेली परंतु शिवसेनेची मतं कमी झाली आणि काँग्रेसचीच मतं कमी झालेली दिसून येत आहेत ठीक आहे आता आमची कमी झाली आम्ही तर विचार केलाच पाहिजे परंतु शेवटी घटक पक्ष म्हणून तिघांनी एकत्र बसलं पाहिजे की का काय नेमकं चुकतं दो कुठं दोष आहे कसे दूर करायचे ते आणि सरकार कशा पद्धतीनं चालवायचं आहे सरकार म्हणून पुनर्विचार करावा लागेल असं वाटतं नाही मी तसं म्हणणार नाही बिलकुल म्हणणार नाही सरकार म्हणून असं म्हणता येणार नाही आम्ही आमच्या कार्यपद्धती आहे पक्ष चालवण्याच्या बाबतीतल्या त्याच्यामध्ये काळजीपूर्वक आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील एवढंच त्याचा अर्थ काँग्रेसमध्ये कुठंतरी पक्षशिस्त जी आहे ती कुठंतरी डावली गेली असं वाटत नाही का कारण ज्या पद्धतीनं आपण मतं दिली होती ठराविक आणि काँग्रेसचेच आमदारांकडून झालेला हा पक्ष शिस्तचे भंग काय वाटतं असं एक याच्यात आता गुप्त मतदान पद्धतीनं आहे एक आणि या गोष्टी चालतात त्या विश्वासावर चालतात लक्षात ठेवलं पाहिजे आपला पक्ष आहे आपण मतदार आहोत आपला उमेदवार आहे ती भावनासुद्धा त्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं मी म्हणेल की सोता ती भावना निर्माण करत आम्ही काही कमी पडलो का असा विचार आम्हाला स्वतःला सुद्धा केला पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्याचा विचार आम्ही करू धन्यवाद तर विचार करावा लागेल पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसावं लागेल वडील अनिल सौदाडेसर कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई छत्रपतींचा विचार म्हणजे